वृत्त आकृतीमध्ये काय दर्शवले आहे आकृतीमध्ये पृथ्वी गोलावर आडव्या अर्धवर्तुळाकार रेषांना काय म्हणतात आडव्या अर्धवर्तुळाकार रेषांना अर्धवर अक्षवृत्ते म्हणतात छान अगदी बरोबर उभ्या रेषांना काय म्हणतात रेखावृत्ते म्हणतात बरोबर तुम्हाला पृथ्वीवरील अक्षवृत्ते आणि रेखावृत्ते चांगल्या प्रकारे समजली आहेत तर अशा पृथ्वी गोलावरील अक्षवृत्ते व वर रेखावृत्ते यांच्यामुळे वृत्तजाळी तयार होते पृथ्वीवरील स्थाननिश्चितीसाठी या वृत्तजाळीचा उपयोग होतो उदाहरणार्थ जर मुंबईचे अक्षांश व रेखांश समजायचे असेल तर या वृत्तजाळीचा उपयोग होतो अशा प्रकारे आपण पृथ्वीवरील स्थाननिश्चितीसाठी अक्षांश व रेखांश यांचा वापर करतो आजच्या वैज्ञानिक आधुनिक सुद्धा ही पद्धत अत्यंत प्रभावीपणे वापरली जाते भौगोलिक माहिती प्रणाली म्हणजेच ज्यॉग्रफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम जागतिक स्थाननिश्चिती प्रणाली म्हणजेच ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम इंटरनेटवरील गुगल मॅप विकिपीडिया व इस्रोच्या भुवन या संगणकीय नकाशा प्रणालीमध्येही अक्षवृत्ते आणि रेखावृत्ते यांचा वापर करण्यात येतो तसेच आपण दररोज वापरत असलेला मोबाईल आणि मोटारीमध्येही स्थाननिश्चितीसाठी या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो पृथ्वीवरील भौगोलिक स्थाननिश्चिती प्रणाली या तंत्रज्ञानात भारताने स्वयंसिद्धता मिळवली आहे म्हणजे स्थाननिश्चिती करण्यास भारत स्वतः पात्र आहे इतरांवर अवलंबून नाही यासाठी भारत स्वतःच्या सात कृत्रिम उपग्रहांची यंत्रणा वापरणार आहे या प्रणालीमुळे भारताला दक्षिण आशियातील प्रदेश व हिंदी महासागरातील स्थाननिश्चिती अचूकपणे करण्यास उपयुक्त ठरणार आहे